वैशपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पवार व डॉक्टर सुनील घाटे यांच्या विरोधात विभागीय कारवाई करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत। त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी त्याचा आदेश काढला आहे। तक्रारदार दिनेश सिंह शीतल यांनी जनमाहिती अधिकारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती, परंतु त्यांनी माहिती न पुरवल्याने तात्कालीन अधिष्ठाता डॉक्टर पवार व डॉक्टर घाटे यांच्याकडे अर्ज केला होता, परंतु त्यांनी 30 दिवसाच्या आत अर्ज निकाली काढणे गरजेचे होते। तशी कारवाई न करता माहितीच्या अधिकारातील तरतुदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्याबाबत पुण्याच्या राज्य माहिती आयोगाने आदेश दिला होता। त्यानंतर शीतल यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती। नंतर राज्यपालांच्या आदेशानुसार डॉक्टर पवार व डॉक्टर घाटे यांच्या विरोधात विभागीय कारवाई करण्यास पाटणकर यांनी मंजुरी दिली आहे।